योगेश योगेश Pakistan murdabad Pakistan murdabad Pakistan murdabad Pakistan murdabad
पाकिस्तान बलवा है अलीम के बच्चा बलवा है पाकिस्तान बलवा है ट्रैफिक उड़ मारे भाऊ मारे बता भाऊ भाऊ इकडे भाऊ या साइडला येऊ इकडे गर्दी नाही चला 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 भाऊ तुम्ही किती बसणार आहे चालले भाऊ बस बस भाऊ भाऊ इकडे घेऊ आपण ट्रॅफिक जाम हा ट्रॅफिक जाम तुम्ही कोण आहात आम्ही या साइडला मागे आणा आपण भाऊ भाऊ काय सांगाल आज पुतळा दहन करण्यात आलेला आहे काय नेमकं घटना आहे त्यामध्ये बिलावर सरदारी भुट्टो यांनी जे स्टेटमेंट केलं आणि माननीय आमचे नेते नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधामध्ये जी आग पकड केली अतिशय असभ्य असं भाषेचं वर्तन त्यांनी केलं भाष्य त्यांनी केलं आणि म्हणून त्या विरोधामध्ये आज देशभरामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शन करण्यात येत आहेत खरं म्हणजे पाकिस्तानचा तोल सुटलेला आहे आता जगामध्ये त्यांचा कोणीही देश त्याचं समर्थन करत नाही सगळ्या अतिरेकी कारवाया आतंकवाद हा पाकिस्तानामधून सुरू आहे हे सर्व जगाच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आता पाकिस्तान खऱ्या तरी पावसळलेला असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून वाटेल तशी स्टेटमेंट जे आमचे नेते जगमान्य आहेत नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधामध्ये जे करतायत आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आज आम्ही संपूर्ण देशभर या ठिकाणी इंटरव्ह्यू केली आहे आणि या बिलावल भुट्टोचा पुतळा आम्ही या ठिकाणी झालेला आहे भाऊ वारंवार महापुरुष असतील नेते असतील दिग्गज नेते असतील त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं जात आहे कसं बघता याकडे आणि काय नेमकं सरकारचं धोरण असणार आहे धोरण अतिशय स्पष्ट आहे महापुरुष आहेत त्यांचा कुठे अवमान होता कामा नये वेगवेगळे स्टेटमेंट त्यांच्याबद्दल होता कामा नये चुकून नजर चुकीनेही होता त्या ठिकाणी कामा नये आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित आमचे मान्य नेते आहेत देवेंद्रजी आहेत माननीय शिंदे साहेब आहेत ज्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु अनपेक्षितपणे काही वेळेला आता जन्मस्थळावरून कुठेतरी चुकीचा वाद झाला चुकीचा उल्लेख झाला अशा गोष्टी होत आहेत परंतु माझी राजकीय क्षेत्रातल्या सर्वच पक्षांना विनंती आहे की छोट्या छोट्या गोष्टीवरून राईचा पर्वतही करू नका चुकला असेल निश्चित तरी दिलगिरी व्यक्त केली असेल करावी लागेल परंतु मला असं वाटतं की आपण दररोज सर्व कामं सोडून आता फक्त कोण काय चुकलं कोणाचा एखादा दुसरा शब्द चुकला या विषयावरच जर आपण मोर्चे करत बसलो आंदोलन करत बसलो मला वाटतं हेही राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य होणार नाही अनेक प्रश्न या राज्यामध्ये आहेत निश्चित आहेत त्याच्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे परंतु महापुरुषाचा अपमान कुठे होणार नाही त्यांचा कुठे चुकीचा नामोल्लेख होणार नाही इतिहासामध्ये कुठे त्याचा बदल केला जाणार नाही ते जन्मगावांपासून जन्मस्थळांपासून ही खबरदारी सर्व राजकीय पक्षांनी घेणं सर्व नेत्यांनी घेणं हे आवश्यक आहे महाविकास आघाडीतर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीची अवस्था अतिशय वाईट आहे सध्या आणि म्हणून त्यांना आपलं अस्तित्व कुठेतरी दाखवायचं आहे त्यांची सत्ता गेलेली आहे त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही आता होणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपण बघतात कशा पद्धतीने त्या ठिकाणी यश आम्हाला मिळतंय भाजपा असेल शिंदेसेना असेल आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना मोर्चे काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही विरोधी पक्षाचं काम असतंच मोर्चे काढणं पण तो मुंबईऐवजी त्यांनी नागपूरने जर मोर्चा काढला असता तर त्या अधिक बरं झालं असतं मला वाटतं कारण अधिवेशन नागपूरमध्ये आणि पहिल्यांदाच असं होतंय इतिहासामध्ये की मोर्चा मुंबईत टिकतोय म्हणून मला वाटतं की त्यांची ताकद तितकं त्याच्या ठिकाणी नव्हती आणि म्हणून इथे आता मी बोलणार नाही कुणावर कोण जमा करतायत काय जमा करतायत कोणाला कसं हे करतायत परंतु एक आपलं थोडीशी शक्ती दाखवण्याचं काम केविलवाणा प्रयोग या ठिकाणी महाविकास आघाडीकडून केला जातो व गोदरीमध्ये होणाऱ्या महाकुंभाचा जो मेळावा आहे की जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते 2009 अगोदरचे व्हिडिओ आहेत आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून मला टार्गेट केला जात आहे नाही मला सुषमा अंधारेबद्दल काही बोलायचं नाही खरं म्हणजे प्रत्येकाने आपण काय बोलतो काय नाही कुणाबद्दल बोलतो त्याचं थोडंसं ताळजम्य ठेवलं पाहिजे एवढंच मी या प्रसंगी म्हणेल मग ते महापुरुष असोत
किंवा कुठल्या पक्षाचे नेते असोत त्यांच्याबद्दल बोलताना आपण थोडी आपली जीभ सांभाळली पाहिजे मला असं वाटतं. बघ, गोदरीबाबत जो महाकुंभ होत आहे विरोधी पक्षाकडून थेट आरोप करण्यात आलेला आहे की तो थेट बीजेपीकडनं मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ते करण्यात येत आहे असा एकंदरीत आरोप होतो. आपली काय प्रतिक्रिया? जर एखाद्या समाजाचा मोठा महाकुंभ होतो आहे, देशभरातले सगळे साधू संत त्या ठिकाणी येत आहेत, देशभरातले सगळे समाज बांधव त्या ठिकाणी येत आहेत, तर इथे मतांचा प्रश्न आला कुठे? आज आपण बघतोय की धर्मांतराची मोठी लाट या ठिकाणी देशामध्ये चाललेली आहे, तुष्टीकरण थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही जर आमचा प्रयत्न केला, आम्ही आमच्या समाज बांधवांचा जर त्या ठिकाणी काही कुंभमेळा घेतला तर विरोधी पक्षाच्या पोटात दुखण्याचं कारण काय मला समजत नाही. पण त्यांना अपेक्षा काय, त्यांचं म्हणणं काय, मग त्यांनी स्पष्टपणे सांगावं की आमचा या गोष्टीला विरोध नाही म्हणून धर्मांतरणाला, हे त्यांनी स्पष्ट करावं. आणि म्हणून निश्चित या संदर्भामध्ये आम्ही अतिशय मोठा महाकुंभ त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो अतिशय यशस्वी त्या ठिकाणी होणार आहे. भाऊ, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी असा आपल्यावर आरोप केला आहे की सत्तेचा दुरुपयोग करून जिथे तिथं राष्ट्रवादीची सत्ता आहे तिथं अपात्र करण्याचा गिरीसमाज कट करत आहे. कुठल्या ठिकाणी कट केला? काय जामनेर मुक्ताईनगर याच्या तुलनेने ग्रामपंचायत सदस्यांचे अर्ज बाद झालेले आहे आणि त्यामागे गिरीश महाजनांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केलेला. असा कुठलाही अधिकार सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा किंवा फॉर्म रद्द करण्याचा म्हणताय तुम्ही? फॉर्म रद्द करण्याचा अधिकार मला कुठेही त्या ठिकाणी नाहीये आणि मुक्ताईनगर मध्ये मला नाही वाटत एखाद्या ठिकाणी कुठे फॉर्म रद्द करायला सांगितलेलं आहे. आता ही प्रक्रिया कशी, प्रशासकीय भाग आहे. कोणी फॉर्म चुकीचा भरला असेल, कोणी अपूर्ण माहिती असेल, तर फॉर्म आपोआप बाद होतात. त्याच्यामध्ये मी कुठेतरी मुक्ताईनगरला सांगितलं का कुठे महाराष्ट्रात सांगितलं असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. असं ते त्यांनी उदाहरण दाखल कुणाला दिवशी मला दाखवावं. सगळीकडून लवची आजच्या कायद्याची मागणी होते, काय प्रयत्न करणार तुम्ही हिवाळी अधिवेशनावर? तशी त्या संदर्भामध्ये आमच्या नेत्यांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. प्रत्येक धर्माला देतरेचं वाटण्याचा अधिकार आहे, परंतु जबरदस्तीने धर्मांतरण, जबरदस्तीने फसवणूक करून धर्मांतरण ही बाब कुठेही खपवून घेतली जाणार नाही हे आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे. त्या संदर्भामध्ये एक उचित कायदा, योग्य तो कायदा, हा सर्व कायदेतज्ञ अभ्यास करून या ठिकाणी आणते. भाऊ, आंतरजातीय समिती बनवली होती, आता तो जातीय शब्दाकडून धर्मांतराचा शब्द त्याच्यात समाविष्ट केलेला आहे, याबद्दल आपण बरोबर आहे ना? आंतरजातीय म्हणजे मग सगळं म्हणजे एका समाजातल्या अलग वेगळे जाती पोटजाती आमच्याकडे, त्याचा अर्थ तसाही होऊ शकतो आणि म्हणून हा धर्मासाठीच अभिप्रेत आहे आणि म्हणून आंतरधर्मीय त्यामध्ये फुटलेला असेल. पठाण चित्रपटामध्ये भगव्याचा वापर करण्यात आलेला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक आहे म्हणजे निवडल्या जाणार आहे, त्याच्यात नेमकं नाव कोणाचं? उद्या दूध संघाची निवडणूक आहे, अध्यक्ष त्या ठिकाणी निवड करायची आहे. गुलाबभाऊ मान्य पालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत. मी आता जळगावला अहमदाबादून या ठिकाणी आलेलो आहे. आमची मीटिंग या संदर्भामध्ये दुपारी होईल आणि त्यात आम्ही नाव निश्चित करू.